अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरल ला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, सोलापूर व्हायरल मध्ये आपलं स्वागत आहे। येणाऱ्या विधानसभेमध्ये संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे, ते म्हणजे माळशिरस विधानसभा। माळशिरस विधानसभेमध्ये विजयसिंह मोहिते पाटील दादा हे माळशिरस विधानसभेमध्ये गड राखणार का, त्यांचे उमेदवार राम सातपुते हे गड राखणार का, याची चर्चा सध्या जोरदार चालू आहे। तर आज आपल्यासोबत आहे राजकीय चर्चा करण्यासाठी सुधीर मोहिते पाटील जांग यांचं काय बोलणं, काय वाटतं सर तुम्हाला मोहिते पाटील हे गड राखते का माळशिरस विधानसभामधील राम सातपुते यंदा निवडून येतील का? निश्चितप्रमाणे जर आपण पाहिलं तर 1952 सालापासून आदरणीय सरदार मोहिते शंकरराव मोहिते पाटलांनी ह्या माळशिरस तालुक्याच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यानंतर आदरणीय विजयदादांनी ह्या विधानसभा मतदारसंघाचं पद भूषवलेलं आहे आणि निश्चितप्रमाणे आपल्या महायुतीचे उमेदवार आदरणीय रामभाऊ सातपुते यावेळेस भरघोस मताने, आपण जर पाहिलं तर लोकसभेला देखील भारतीय जनता पार्टीला माळशिरस तालुक्यामध्ये जवळपास 1,17,000 मताधिक्य त्या तालुक्यामध्ये मिळालं होतं आणि त्याच प्रकारचं विक्रमी मताधिक्यांनी आदरणीय रामभाऊ सातपुते यावेळेस देखील निवडून येणार आहे। विरोधी नेते जयंत साठे हे म्हणतात की भाजपचं तिकीट मोहिते पाटील यांनी कापलं आहे, या संदर्भात काय सांगू शकतो? नाही, असं आहे की आपण जर पाहिलं तर आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना कुठल्याही अतिशयोक्ती न टाकता आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करा आणि जो पक्षसृष्टीने आम्हाला निर्णय दिला त्या निर्णयाचं पालन आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी करायचं ठरवलेलं आणि आदरणीय मोठे दादांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे की आपले उमेदवार यांना सगळ्यांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा आम्ही सगळ्यांचा प्रयत्न राहतो। पण त्यांचा आरोपच असा आहे की माझं तिकीट भाजपनं कापलं तर नाही तर मोहिते पाटलांनी कापलं आहे, असा आरोप आहे। नाही, कसं आहे, शेवटी हा निर्णय वरिष्ठ पक्षश्रेष्ठींचा असतो आणि जो निर्णय पक्षश्रेष्ठी देतील, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ अधिकारी देतील, वरिष्ठ नेतेमंडळी देतील, तो पालन करण्याला आमची भूमिका होतीच। त्यामुळं कुणाचं तिकीट कापण्याच्या मागे आमचा हात असण्याचा काही विषय नाही। जे काही इथनं पुढे देखील जे वरिष्ठ नेतेमंडळी आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आमच्या तालुक्यामध्ये काम चालू आहे। म्हणजे वरिष्ठांकडून जो आदेश आलाय तो तुम्ही मान्य केलाय? निश्चितप्रमाणे, आपण जर पाहिलं रामभाऊ सातपुतेला उमेदवारी देण्याविषयीचा निर्णय सगळ्या पक्षश्रेष्ठीने घेतला आणि तोच माळशिरस तालुक्याचं मान्य केलं, त्याप्रमाणे आमचं काम चालू आहे। त्यामुळे कोणाच्या तिकिटावरच्या कापाकापीच्या कामगिरी कामी पडण्याचा प्रकार अनेक विरोधी एकत्र येऊन मोहिते पाटीलचा गड जो आहे तो नष्ट करण्यास बघत आहे, या संदर्भात काय सांगतो? गेली 15 वर्ष ह्या प्रकारचे प्रयत्न चालू आहेत, आपण पाहिलेलं आहे आणि त्याचा निकाल देखील काय 15 वर्षात लागला ते देखील आपण पाहिलं। मागील 15 वर्षांपेक्षा या वर्षी राष्ट्रवादीमध्ये ते इतके दिवस होते, आता त्यांनी भाजप प्रवेश केला आहे, त्यामुळं राष्ट्रवादीत त्यांना असं जिल्ह्याचे किंग मेकर म्हणून त्यांची भूमिका होते आणि आताच्या साईडला काय वाटतं तुम्हाला सर, त्यांचे भाजपमध्ये आहे पुन्हा विषय आपले विजयसिंह दादा ची भूमिका, ज्यावेळेस ते राष्ट्रवादीच होते त्यावेळेस त्यांना पूर्ण जिल्ह्याचे किंग मेकर म्हणून ओळखलं जात होतं, आता मात्र त्यांची पॉवर कमी झाली आहे असा जानकरांचा आरोप आहे, जानकरांचे अनेक विरोधी पक्षनेत्यांचा आरोप आहे। हाच प्रश्न आपण 21 तारखेला नाही 24 तारखेला निकाल लागला, निश्चितप्रमाणे तुम्ही पुन्हा एकदा माझा इंटरव्ह्यू घ्या, मग देखील बघा त्यानंतर जिल्ह्यावर कोणाची पकड असते दिसून येईल। कोणकोणते जाहीरनामे घेऊन तुम्ही मैदान आपण जर पाहिलं तर विजयसिंह मोहिते पाटलांनी कृष्णाभिमुख स्त्रीकरणासारखा एक महत्वपूर्ण प्रकल्प उपमुख्यमंत्री असताना मांडलेला होता आणि त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी परवाना अधिपत्रामध्ये देखील सांगितलं की कोल्हापूर सांगली हा सरोवर परिसरात जो महापूर आला ते पाणी डायव्हर्टिफाय करून वर्ल्ड बँकेकडे त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे आणि ते वर्ल्ड बँकेने त्याला मान्यता पण दिलेली आहे आणि ते पाणी सर्व वळवून ह्या संपूर्ण 6 जिल्ह्यात जे दुष्काळी भाग आहे तिकडे पाणी वळवण्यात येणार आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये निश्चितप्रमाणे माळशिरस तालुक्याचे पाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागतो, त्याचबरोबर आम्ही निरा उजवा कालव्याचे स्थलांतर पाईपलाईनचा एक विषय हाती घेतला, तो विषय देखील आम्ही मार्गी लावण्यासाठी कुटुंबबद्ध आहोत। त्याचबरोबर माळशिरस तालुक्यातल्या तरुणांना चांगल्या प्रकारचा रोजगार मिळावा यासाठी नवीन रोजगार हेतू उपलब्ध करण्यासाठी देखील आमचे उमेदवार आदरणीय रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे पाहतो। युवकांना एक युवक म्हणून तुम्ही काय संदेश द्याल आपल्यामधील युवकांना? आपलोची जनता आणि माळशिरस तालुक्याच्या जनता शून्य आणि ह्या तालुक्याच्या विकासासाठी ह्या तालुक्याच्या अस्मितेसाठी आपण आजपर्यंत लढत आलेली जनतेला माहीत आहे, त्यामुळं आपण सगळेजण मिळून
त्यावेळेस देखील तरुणांना निश्चितप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं आकर्षण आहे. आदरणीय मोठे दादा आज त्यांचं वय जर पाहिलं त्या वयात देखील गावोगावी फिरतात, जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात त्यांचा ओळख आहे, परिचय आहे. त्यामुळं तरुणांना देखील मोठे दादांविषयी निश्चितप्रमाणे एक आकर्षण. त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्याच पाठीशी राहणार आहे. आदरणीय आम्हाला काम करू शकतो. सर, पंढरपूर मंडळा विकासमध्ये मागे 5-5 वर्षाखाली दादा उभा राहिले होते विजयसिंह, आणि आता माझे आमदार सुद्धा करून पंचायत उभा राहिले, तुमचं मिलन झालेलं आहे, या संदर्भात काय सांगू शकतो? आता आपण जर पाहिलं तर सुधाकर परिचारक यांच्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत देखील मोठे दादा सहभागी होते. आदरणीय रंजितदादांनी तिथं प्रचार फेरी घेतली आणि तिथून पुढच्या काळामध्ये देखील आमचं सहकार्य निश्चितप्रमाणे परिचारकांना उभं राहणार आणि मोहिते पाटील गट निश्चितप्रमाणे तिथं प्रामाणिकपणे परिचारक साहेबांचं काम करणार आहे आणि त्यांचा विजय निश्चित होईल आहे काय आम्हाला खात्री वाटते. धन्यवाद सर, आपला मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल. एकंदरीत आताच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी आपले राजकीय भूमिका स्पष्ट केली. येणाऱ्या विधानसभेमध्ये विजयसिंह मोहिते पाटीलचे उमेदवार राम सातपुते हे गड राखणारच असे त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रीती चव्हाण सोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.